तर कशा आहेत सर्वजण? खूप दिवसांनंतर आपण परत आलेलो आहे आणि हा व्लॉग तर नाही आहे पण हा एक इंटरेस्टिंग Q&A आहे. लास्ट टाइम खूप जणांनी बघितला असेल, त्याला खूप प्रेम पण दिले, खूप कमेंट्स होत्या प्रत्येक Q&A घेऊन ये. मग आपण Q&A इन्स्टाला केलेला आहे तर तोच आज आपण रिॲक्ट करणार आहे. पण त्याच्या आधी मला हे सांगायचं आहे, सॉरी. मला माहिती माझे ब्लॉग डेली येत नाही, सगळं माहिती मला. पण काही गोष्टी चालू आहे, काही कामं चालू आहे, त्याच्या जागी दुसऱ्या काही गोष्टी येत आहेत हळूहळू. त्याच्याच कामं चालू आहे, त्याच्यामुळं मी रेग्युलर ॲक्टिव्ह नाही आहे. भरपूर गोष्टी अजून येणार आहेत त्याच्यासाठी, आत्ता पण सांगतोय. त्यामुळं भरपूर जण नाराज झालेत, भरपूर जण मला इंस्टाला DM करत आहेत की ब्लॉग्स कधी येते, आता तर काय सोडूनच दिलं का तू ब्लॉग्स बनवायचं हे ते. भरपूर जण मिस करत आहेत, मी पण तुम्हाला मिस करतोय. मी पण विचार करतोय की ब्लॉग्स येत नाही, कमेंट्समध्ये लोक भरपूर जण बोलतात, भरपूर कमेंट्स आपल्याबद्दल चांगले असतात, ते वाचलं असं मोटिवेशन येतं, ते कुठेतरी मी मिस करतोय. ते ब्लॉग्स येतील हळूहळू, पण जे काम महत्त्वाची आता भरपूर गोष्टी आहेत त्या चालू आहेत, परत सांगतो. त्याच्यामुळे कोणीच नाराज होऊ नका, समजलं? जास्त काय बोलत नाही, आपण आपलं Q&A स्टार्ट करूया. आई देखते बैठन मजा आएगा. तैयार करू यार, Q&A स्टार्ट. आज मी क्वेश्चन लगा टाकले, ठीक है? करू स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, कसा आहेस भाऊ तू? ठीक है, पहिला क्वेश्चन आपलं उत्तर. ए मैं ठीक हूँ, बस ठिकाना बदल लिया है. सेकंड, तुला किती गर्लफ्रेंड आहेत? माझा आंसर थर्ड क्वेश्चन. दादाचं ड्रीम काय आहे? बस यही एक सपना है, इसके अलावा ना हम किसी के, ना हमारा कोई अपना है, और ना कोई अपना है. थर्ड क्वेश्चन हा तर भरपूर जणांचा विचारलेला क्वेश्चन आहे. तू साईड व्हिडिओ कधी बनवायचे बंद करणार आहे? तर साईड व्हिडिओ माझे रिलेट होतात ते मी व्हिडिओ बनवतो, असं माझं कुठलं इंटेन्शन नसतं कोणाच्या फिलिंग हार्म करायचे किंवा काहीच. काहीच इंटेन्शनली मी काय बनवत नाही जास्त करून. तर जे फील होतं ते तुम्ही पण, जसं तुम्हाला एखादं वाईट बोलतो तुम्ही रिॲक्ट होता, तुम्हाला चांगलं बोलतो रिॲक्ट होता, जसं चाललंय तसं ना, तसंच आहे माझं. त्याच उत्तर आपले म्हणजे समजलं ना. ज्यांनी सॉंग नाही बघितलं सॉंग बघा रे, गुरु कृपा म्युझिक वरती प्रत्येकदा सॉंग भरपूर जणांना आवडलंय, कारण मी सॉंग खरंच आहे तुझ्या मला आवडले, त्यात मी अजून आवडले विषय नाही. थँक्स आपलं जेटा भाई, फेवरेट सिंगर अर्जित दादा, ओपी इन द चॅट ऑलवेज. हा तर क्वेश्चन खूप, मी तर एवढा याचा म्हणजे नाही का, लगेच प्रश्न असं डोळ्यासमोर आले की लगेच उत्तर पण डोळ्यासमोर आलं माझ्या, असंच आहे रिअलिटी. आणि अजून पण काढतोच मी मार, प्रश्न आहे तुझी मम्मीनी कधी तुला मारलंय? मी पण असंच होतो याला किडा. हा तर मम्मी पप्पांना सोडून तुझ्या लाईफ मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन उत्तर. शंभो ऑलवेज. ऑलवेज शंभो ऑलवेज फेवरेट कलर. आता याच्यात हा क्वेश्चन होता फेवरेट कलर, माझ्या भरपूर होते पण मेन ब्लॅक हायलाइट होतोय, ग्रे पण आहे, ब्लॅक आवडतो मला. आजी दादाचं नवीन गाणं When someone offer you movie, can I accept it? That's the answer. That's a very immediate name, Sochi. But Sochi, just click.
उत्तर आजी कमी बोलती पण आजी भारी लग्न कधी करतो का आपण मोस्ट विचारलेला क्वेश्चन एक महिना पण इथ म्हणून आला की एक महिना म्हणलं आता काय सापडत नसत जेव्हा मग टाइम लगे का एवढंच घ्या इथं शिवी होती कटची बायको बघू का मी पूछ रहा बायको ठीक आहे चालेल अच्छा ठीक आहे मीटअप कधी असणार रोहित आम्ही सर्वजण वेट करतोय मला माहिती भरपूर जण वेट करतात मीटअप साठी मी पण तेवढंच असं इगरने नाही का वेट करतोय की कधी आपण सर्वजण भेटतोय ठीक आहे माहित नाही पण कधी पॉसिबल होत आहे तेच आपलं उत्तर आहे नेक्स्ट रील्स खूप भारी बनवत आहेस बाई खरंच मनातून बनवतोय काय की खूप भारी आहे यायला म्हणजे मनातून बनवतो असं माणसाला त्यामुळे व्हिडिओ लय भारी होते मला असं वाटतं व्हिडिओ बंद झालाय ओके बरोबर से बंद कर थँक्स लव यू थंडी क्या है उदय थंडी आहे का म्हणजे असं त्याला असं खरं तेवढी थंडी वाजत असेल त्यामध्ये आत्माशा भावनाशा उसाया फाटके काय सही सही बताना भाई प्यार या दोस्ती हा एक प्रश्न विचारलाय तर माझं उत्तर जेव्हा प्यार पण नाही दोस्त पण नाही खरं सांगू आयुष्यात सगळे खेळ टाइमचा आहे टाइमनुसार सगळ्या गोष्टी चेंज होतात मित्र हा मित्र राहत नाही प्रेम हे प्रेम राहत नाही सगळ्या टाइमला आपला फायदा बघतात हॅशटॅग फायदा आणि ह्याच्यावर खतरनाक लोकांचा रिस्पॉन्स होतो खतरनाक याला खूप लोकांनी मला नाही का रिप्लाय केलं तर भाऊ एक नंबर म्हणजे करेक्ट अॅक्युरेट बोलतोय युट्यूब मध्ये पण ज्यांना वाटलं असं त्यांनी पण सांगा मला जसं इंस्टाला लोकांनी रिस्पॉन्स केला की खरंच बरोबर बोलतोय तसं तुम्हाला पण वाटत वेट किती वाढले जिमला जाऊन 500 ग्रॅम मजा घेता का माझी पार्टनरची जागा रिकामी आहे का एका सुंदर मुलीचं व्याख्यान आहे मग आजकालच्या मुलींचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्या जागेबद्दल त्याचं उत्तर जा दीपन ए जॉरल हा तो ना खतरनाक स्कॅम होता एजचा लास्ट टाइम मी क्यू एन ए केला होता तुम्ही बघितलं होतं त्यात पण एजचा आहे अजून पण बघा मी 23 एज होती माझी टाकली होती म्हणजे तेव्हा लिहून टाकलेली तर एक दोन अकाउंट होते एक दोनच होते भाऊ काय खोटं बोलतोय तू किती खोटं वागणार किती खोटं बोलणार 23 वय का तू म्हातारा झालाय काय व्हॉट इज दिस बियर्ड असेल माणसाचं तर म्हातारा झालं व्हॉट इज दिस वाटत का चेहरा नाही ठीक आहे झालं असतं का शाही माझी बुद्धी पण त्यामुळे मी यावेळी डायरेक्ट आधार कार्ड टाकलं माझं लेव 1999 1993 वय माझं माहिती पचत नाही लोकांना खूप कमी वयात प्रसिद्धी भेटले सक्सेस भेटले थोडीफार भेटली पचत त्यामुळं नेक्स्ट क्वेश्चन वाय बिंग सो रूड नाव दे नाव डेज ओके तर त्याच्या उत्तर झालं नेक्स्ट क्वेश्चन काय होतं नेक्स्ट तुझ्या लाईफ मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे आणि ते कशासाठी आहे आणि काय बोलून काय फायदाच नाही खरंच कारण की मी ते प्रूफच नाही केलं की सगळ्यात महत्वाचं काय जे आहे ना ते जे आहे मला खरं म्हणजे ते मी प्रूफ नाही केली गोष्ट ही मला माहिती आहे त्याच्यामुळे मी ते सांगणार नाही प्रूफ करून दाखवणार आणि त्यानंतर कळेल असं सगळ्यांना ठीक आहे याचं उत्तर असं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन रेकॉर्डिंग बंद झाली आपली सेकंड क्वेश्चन म्हणजे सेकंड रेकॉर्डिंग केली ठीक आहे मेसेजचा रिप्लाय पण करत नाही खूप बिझी असतो तू हा आता इथून पुढे ज्यांच्या मेसेज रिप्लाय दिला नाही म्हणजे भरपूर जण असेल खूप मेसेज येतात त्यामुळे
काही धारणा करू शकतो काय नाही करणार, टाइमनुसार मी जसं टाइम मला भेटत तसं टाइम तुम्हालाच देतो. तर इथून पुढे जेवढा भेटतो मी ट्राय करत आहे, हा ट्राय मला की देईल मी मला काय. त्यानंतर त्यानंतरचा क्वेश्चन आहे बाबडा यू लुकिंग सो हार्ड. मला गाणे लय आवडते आजकाल. ठीक आहे, तर नेक्स्ट टोपणीला का जात नाहीस, तत्व आहे काय पण होईल चेंज असं उत्तर दिलंय आणि जेव्हा होईल तेव्हा सांगून कर. ठीक आहे, आता पण आहे पण नाही ढकलत मी पुढं बघूया. मी अजून माझे विचार वगैरे कारण की आहेत काही गोष्टी त्याच्यामुळे नाही करत बघू. तत्व पण त्याचं उत्तर तत्व आहे. नेक्स्ट आता भरपूर जण माहीत नाही पण भरपूर लोकांना कळतंय माझा फक्त माझ्या भरपूर व्हिडिओ लगेसला कॅप्शन नसतात काय नसतं, फक्त मी हॅशटॅग आरडी आरटीडब्ल्यू टाकतो. आरडीचा लोकांना अर्थ कळतो, आरडी म्हणजे विंडो आहे, आरटीडब्ल्यू याचा अर्थ काय. तर मी ते व्हिडिओतनं सांगितलंय की हा नवीन आहे जो व्यक्ती तुम्हाला दिसतोय, पण ते आधी मी होता, पण आधी मी स्वतःवर काम होतो करत असं विषय. कॉल आहे ना, कॉल नाही दळिंद्री कॉल आहे. ठीक आहे, चला आरडी त्याचं मी व्हिडिओद्वारे उत्तर दिलेलं आहे बघू शकता. आरटीडब्ल्यूचा अर्थ आहे रोहित ढवळे आणि पुढे आरटीडब्ल्यूचा रूल द वर्ल्ड. समजे भरपूर जण माहित नाही त्यामुळं. ठीक आहे, आणि नाशिकला कधी येणार साहेब, नाशिकचे फॅन्स म्हणत होते नाशिकला कधी येणार आहे, तर त्याचं उत्तर इस्लॅंग नाही आवडते ना यांची जी स्लॅंग आहे ना आईचा माझा जर्नी ब्लॉग बघितला असेल, जेव्हा फोन घेतला होता आम्ही त्या शोरूम मध्ये होतो ऍपलचा आय डोंट नो, पण तिथं फर्स्ट क्लिक मी मम्मी सोबत घेतला, तोच माझ्या फोन मध्ये फर्स्ट क्लिक माझ्या मदरचा माझा. आणि सेकंड थिंग अजून सांगायचं भरपूर जण मध्ये 14 लॉन्च झाल्या म्हणत होते की 14 का नाही घ्यायचं, कारण की मी बोललो होतो मी 14 घेणार आहे, पण लॉन्च झाल्यानंतर अपेक्षेच्या पण अजून पण मी पण सी आहे मी सांगतो आहे तर आहे, तर त्यामुळे मला माझी पण गॅरंटी नाही मी घेऊ बी शकतो नाही पण घेऊ शकतो, पण खरं मध्ये मी नाही घेतलं पाहिजे कारण की जास्त फरक नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे मी स्वतः जाऊन बघितलंय, माझ्या मित्रांनी पण घेतलंय, एवढं काय नाही फरक मला वाटत. नेक्स्ट क्वेश्चन आहे फेवरेट मराठी मूवी धाडे कबाज. भरपूर जणांनी मला हे पण सांग भाई की आपण सगळे एकाच टायमिंग मध्ये, तर म्हणजे मला माहित नाही पण हा मूवी भरपूर जणांना आवडतो का, कारण की तुम्ही पण बघितलाय का. आता भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ऑडियन्स आहे, काही जण मराठी मूवी जुने बघितले असतील नसतील माहित नाही, पण मी सर्व जुने मूवी बघितलेले आहेत लक्ष्मीकांत बेर्डे सरांचे आणि अशोक सराफ सरांचे, भारी एक नंबर. मला या जर आलाय त्याच्यामुळे बोलता येत नाही नीट समजून घ्या. गंगाराम एक टाईपचे जिनीच आहे नाही का, जिनी हे अल्लादीन मधला तसा टाईप आहे पण हे ओजी आहे. नेक्स्ट तुझी बियर्ड खूप मस्त आहे मला खूप आवडते, भरपूर जणांना माझी बियर्ड आवडती मला पण आवडती तुझं होतं फोटो दाखवला बियर्डचा. सर्वात जास्त मला हाच फोटो आवडतो माझ्या बीएडचा कारण प्रॉपर बीएड लुक दिसतोय. नेक्स्ट क्वेश्चन आता हे नेक्स्ट क्वेश्चन बोलला यात्रंगी आहे, हाय ओळखलं का स्वप्नात भेटलो होतो आपण. नेक्स्ट दादा तुझी फेवरेट हिरोईन माहितीये, तुझा फेवरेट हिरो पण माहितीये,
तुझा फेवरेट डान्सर कोण आहे? फेवरेट हिरोईन माहिती आहे, हिरो म्हणजे हिरोईन साईपल्लवी आहे, म्हणजे असं जास्त आवडती असं म्हणजे खरं सांगू आवडती असं काही नाहीये, पण जर असं जर चूज करायची वेळ आली तर साईपल्लवी, कारण मला ती नॅचरल साधी वाटते त्याच्यामुळे, कारण आपली आवड कशी ना, आणि हिरो पण सर्वांना माहिती नानी साऊथचा, तो पण साधा सिंपल आहे त्याच्या मूवीज कॅरेक्टर ऍक्टिंग. आणि मग डान्सर विचारलं, डान्सर आपलं कसे आवडतं, खेळाडा डान्स व्हायला म्हणजे कसे दे प्रोफेशनल डान्सर आपलं जास्त करून आवडत नाही असं नाही, पण जर आवडतं असं विचारायला गेलं तर खेळाडा डान्स काय पण असं डान्स हेच आवडत. गाण्याचं तर होतं विषय वेगळाच जाता, एक बार आजा आजा असं गाणं म्हणले की रात्री बारला भूतायचे, कोणी कोणी ऐकले म्हणलं की सांगा कमेंट मध्ये. मी पण असं तेव्हा जेव्हा सॉंग हे व्हायरल झालं बारीक होतो आपण, तेव्हा भरपूर जर माझ्या हे गाणं रात्री बारला म्हणलं ना एक बार आजा आजा भूत यायला लागली, अरे लय कत्तर बारीक होतो, तर बारीक काय करायचं. नेक्स्ट, व्हॉट मोटिवेट्स यू टू वर्क हार्ड? माझी आई, कारण की मी भरपूर आता स्टार्टिंगला टाइममध्ये 4-5 महिन्यापूर्वी असं बसून येते ते दरवेळेस तेच मदरने भरपूर पुश केलं मला की तुझ्या गोष्टींकडे लक्ष दे, दुसऱ्यांसाठी बंद कर, स्वतःकडे लक्ष दे, स्वतःकडे लक्ष दे, भरपूर गोष्टी सगळ्या गोष्टीत मला पुश केलं माझ्या आईच आहे दरवेळेस. आणि आता जरी मी काय नाही करतो माझ्या आईच मला शिव्या देते बोलती, माझ्या आईच मला मी काय नाही केलं तरी पण प्राऊड करते, कारण की भरपूर आहे की असं काय नाही की आई वडिलांनी आपल्या मुलांनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तेव्हाच करतात, आई वडिलांचं प्रेम असतं आपण नाही केलं तरी पण ते प्राऊड करतातच, मला आई पुश पण करते भरपूर गोष्टीसाठी की हे करते. लव यू आई, व्हिडिओ देख रे मारू मे. ठीक आहे, नेक्स्ट, व्हॉट इज युअर निकनेम? तर आई म्हणते मला लाडानी माझी बाई ग, आजोबा रोहिट्या म्हणायचे, माझे आजोबा होते ना रोहित नाव होतं ना, त्यांना नीट प्रोनाऊन्स नव्हतं करता येत माझं नाव, ते म्हणायचे रोहिट्या असं म्हणायचे, वडील माझे भोऱ्या म्हणायचे, मुले आजकाल जास्त करून म्हणजे मोस्टली सांगितलं मला करत मेसेज बेबी वगैरे असं चालू असतं, साई डार्लिंग म्हणतो. ठीक आहे, त्याचा नंबर मी डार्लिंग नावून सेव्ह केला, आता आता वेगळं नाव आहे साईचं, नीळ फुले नावून सेव्ह केलं आता ना त्याच्या आधी, आणि त्याचे दोन नंबर एक डार्लिंग नावून एक नीळ फुले नावाने. हे तर वापर बाप याचा असलं स्कॅम काय सांगू हे, ह्या एवढं लोकांचे मेसेज, ही मुलगी कोण आहे, मुलगी सायली आहे का, ती आहे का, ही आहे का, ती आहे का, फ्रेंड असू शकत नाही कुणी काय कुछ भी. आणि लय मेसेज केले लय खतरनाक जास्त काय दोस्त आहे. चलो नेक्स्ट, सिंगल राऊंड कसं वाटते? अबे आहे ना, अबे आहे ना, अबे आहे ना, आपला फेवरेट धनुष धनुषचं नाही का म्हणजे डान्स अँड स्वॅग भाई नाही करू शकत कधी मॅच बीट्स आणि त्याचे डान्स स्टेप्स बा करू वाटत रे, पण कसं आहे आपण कारण करू की वेगळंच काहीतरी होत, त्यामुळे आपण करू प्रॉपर करू प्रॉपर नाही. नेक्स्ट, एक सुंदर मुलीने बोलली आहे, आय लव यू डार्लिंग, लॉट्स ऑफ लव अँड किसेस अँड माइन, त्याच्यावर आपलं रिॲक्शन मतलब माझं रिॲक्शन हे ते ऐकल्यानंतर असा विषय. नेक्स्ट, व्हॉट्सअपचं डीपी हे आताच ठेवलं होता हा डीपी होता. ठीक आहे, नेक्स्ट, दोन शब्द तुमच्या फिमेल बेस्ट फ्रेंड साठी. ठीक आहे, मॅरी मी, मी मुशीची आहे, सोनू गायकवाड नाव माझं. ठीक आहे, त्याच्या लय मस्करी करते नाही का माझ्यासोबत अशी, त्यामुळे झालं तर आपला हाकी वेने कसा होता, माझी उत्तरं कशी होती, हाकी वेने कसा वाटला सांगा, आणि अजून आपण युट्यूबवरती प्रॉपर क्यून केलं नाही, लाईव्ह नाही आलेलो, आणि आपण ब्लॉगला पण कंटिन्यू अपडेट नाही आपला, तर त्याच्यामुळे जास्त काय बोलत नाही, करतो जेवढं माहिती नाही होईल तेवढं करतो. तर सॉरी, वाईट वाटून घेऊ नका की मी अपडेट नसतो जास्त करून, तर हाकी वेने पण मी त्यासाठीच केला, बोललो काय नाही ते हे सही, भरपूर ब्लॉग्स पण आहेत भरपूर जणांनी, म्हणजे रिस्पॉन्स तसा नाही, तसं मन पण उठलं, आणि माझी पण चुकी त्याच्यात की मी कंटिन्यू अपडेट नाही राहिलो, कारण की जेव्हा आपण आता एक ट्रिप केली होती आपण लास्ट आपल्या इंडियाच्या एंड पर्यंत, इंडियाचं जे एंड टोके लास्ट रोड
आपल्या इंडिया कंट्रीचा लास्ट रोड धनुषकोडी तिथपर्यंत गेलो होतो मी श्रीलंकाच्या. श्रीलंका आमच्या पासून 20 किलोमीटर होती थिंक सो. तर तिथं तिथपर्यंत गेलो होतो आम्ही. त्याचे पूर्ण जर्नीचे खूप ब्लॉग्स होते, त्यातले खूप डिलीट पण झाले मित्रांकडनं भरपूर इशू. ते डिलीट झाल्यानंतर मेन मेन जे ब्लॉग मला दाखवायचे होते सर्वांना की लाईफ मध्ये मला स्वतःला काय जागेवरती जाऊन असं वाटलं की मारायच्या आधी इथे येणं खूप गरजेचं आहे. आदिवगीला जे महाग बॅक साईड होत ना, आदिवगी जी टेम्पल मूर्ती आहे ते ना त्याच्या मागे त्यांचे रिच्युअल्स आहेत काही ते फॉलो केले आम्ही जाऊन तिथं त्या गोष्टी. मॉम स्वयर कोणी नाही का ना, मी ते मला ह्या गोष्टी आहे ना मोठ्या प्लॅटफॉर्म वरती सांगायचे कारण की मला असं वाटतं की जे मी फील केले ते तुम्ही केलं पाहिजे. मला माहिती इथून भरपूर जास्त लोकांपर्यंत जाणार नाहीये तरी पण मी सांगतोय, सांगत राहिलं आणि सांगणार कारण की मला स्वतःला ते फील झालं. अजूनही आजही होतंय 2 महिन्यानंतर की मला तेव्हा फील झालं की तिथं जाऊन की भाऊ नशीब मी जिवंत आहे मी त्याच्या आधी इथं आलो. तर एवढं भारी एवढं पॉझिटिव्ह एवढं खतरनाक न विसरण्यासारखे रिच्युअल्स होते तिथं. काही गोष्टी होत्या त्यात सर्वांनी केल्या पाहिजे सांगण्यापूर्वी सगळे ब्लॉग्स डिलीट झाले. आणि मेन थिंग त्याच्या आतले ब्लॉग्स नाही कारण ते शूटिंग अलाउडच नाहीये पण तिथला ब्लॉग होता आणि त्यात सगळं एक्सप्लेन केलं होतं तो डिलीट झाला. अजून भरपूर ब्लॉग डिलीट झाले त्यामुळे मन उठल्यानंतर टाकले पण नाही मी आधी मधी. त्याच्या रिस्पॉन्स पण चांगला होतो परत काम पण होते मी याच्या गोष्टीमुळे नाही झालं. तर ठीक आहे बघू परत मन झालं तर टाके, नाही झालं तर नाही बघू. भरपूर जणांनी फोर्स केलं मला टाक म्हणून तू तर मी टाके बघूया पब्लिक डिमांडवर. तर हा क्यूने आवडला असेल तर लाईक करा सर्वांनी, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला माहिती तुम्ही मला मिस करताय पण तुम्हाला खरंच मिस करतोय. भेटूया लवकर खूप खतरनाक गोष्टींसोबत अपकमिंग. लव यू ऑल, बाय, टेक केअर. स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. बाय.